दिवशी ना परी असे एकमेकांना फॅमिली मेंबर्सना किंवा फ्रेंड्सला 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 लिफ्ट देतात. लिफ्ट म्हणजे पान असतं ना, एक असं पान अशा टाईपचं. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे दसरा, तर मग दसऱ्याची खूप सारी तयारी करायची आहे. थोडंफार माझं आवरून झालेलं आहे आणि जे घटाचं होतं ते पण माझं सकाळीच आवरून झालं. पूजा नैवेद्य ते सगळं झालं, पण मला आहे ना ते शूट करायला मिळालंच नाही, कारण की खूप गडबडीत होते आणि काल ऑलरेडी मी खूप दमले होते. रात्री मला झोपायला उशीर झाला आणि कंटिन्यू मी किचनमध्ये होते आणि सध्या 2-3 दिवसापासून ना माझं जास्त काम होत आहे, त्यामुळे एकदम थकवा आला होता सकाळी. त्यामुळे मग मी व्हिडिओला सुरुवातच केली नव्हती आणि मला ते काही दाखवता आलंच नाही. तर म्हटलं चला आता फ्रेश वाटते, तर म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करते. आणि त्यासोबत दसऱ्याची जी पूजा असते आमची, किंवा आम्ही इथे दसरा कसा सेलिब्रेट करतो, गाडीची पूजा करायची आहे. परिबेलाचं छान आवरायचं आहे, ते हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार. आणि आता आज तशी पण आहे ना सुट्टीच आहे, शनिवार आहे. तर चला मी काय करते, आता अगोदर चहा घेते, तयारी करायला सुरुवात करते. म्हणजे साडी कोणती नेसणार आहे ते बघते, अजून डिसाईड केलेलं नाही आहे कोणती साडी नेसायची. मागच्या वेळेस तुम्ही बघितलं मी कवर आणलं होतं साडीचं, तर ते खालीच काढून ठेवलेलं आहे, कारण की आता मला मध्ये मध्ये साड्या लागत होत्या नेसण्यासाठी. तर चला आता मी बघते, चेक करते आणि मी कोणती साडी नेसणार ते तुम्हाला तसं दिसणार. परिबेलाची तयारी झालेली आहे, छान क्लिप्स लावले त्यांना मॅचिंग मी. आणि आज काय दसरा, सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा, हॅपी दसरा, हॅपी दसरा. जस्ट परिबेलाच आवरून झालं आणि मी जाते आता माझं आवरायला पटकन. आणि मग घटाचं सर्व आवरून झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता छान देवांची पूजा झालेली आहे, आंघोळ वगैरे घालून. आणि आज संध्याकाळी तळे सुद्धा भरायची आहे. ही ब्ल्यू कलरची साडी नेसत आहे मी, स्काय ब्ल्यू कलरची, आणि असं गोल्डन कलर सुद्धा आहे त्यामध्ये. आणि ही अगोदर एकदाच नेसली होती मी, म्हटलं परत नेसूया. मी तयार झालेली आहे आणि ही साडी मी नेसलेली आहे, बघा तुम्हाला दाखवली होती. आणि सिम्पल सा आंबाडा मेकअप आणि हे थोडस वेगळं असा माझा पूर्ण लुक आहे. आणि आज दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशीच आपलं फर्निचर आलेलं आहे सकाळीच. छोटीशी क्लिप आम्ही सकाळी रेकॉर्ड केली होती, तर ती तुमच्यासोबत मी शेअर करणार. आणि दसऱ्याच्या दिवशी आपण कसं नवीन वस्तू घेतोच, सोनं असो किंवा बाईक असो, स्कूटी असो, कार असो, पण आम्हाला इथे दसऱ्याच्या निमित्ताने असं खूप काही घ्यायला जमत नाही. पण आजच्याच दिवशी हे फर्निचर आलेलं आहे आणि यांचा आम्हाला काल मेल आला होता का तुम्हाला उद्या आम्ही हे पाठवू, कन्फर्म झालं नव्हतं या वीकमध्ये येणार आम्हाला माहिती होतं, पण मग काल मेल आला तर म्हटलं चांगली गोष्ट आहे, दसऱ्याच्या दिवशीच नवीन वस्तू येते. आणि ह्याचं वजन जे आहे ते 270 किलो आहे. दोन माणसं ते पटापट आम्हाला वाटलं बाहेरच फर्निचर ठेवतात का काय, नाही पण आतमध्ये त्यांनी ठेवलं. आणि हे आपल्याला छान असं असेंबल करायचं आहे, कशी डिझाईन असणार आहे, आपलं ते वॉर्ड्रॉप कसं असणार आहे, तर उद्या आम्हाला दोघांना सकाळी कामाला लागायचं आहे. इथे जेव्हा पण फर्निचर येतं किंवा आपल्याला घ्यायचं असतं तर आपल्याला स्वतःलाच असेंबल करावं लागतं आणि मला असं वाटतं त्यामधून आपण काहीतरी नवीन शिकत असतो. तर आम्ही दोघं तर खूप एक्साइटेड आहोत हे असेंबल करण्यासाठी. मनोज पण तयार झालेले आहे. आमच्या परिवारातर्फे तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहे. तर तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सोनं घ्या, आता इथे सोन्याची तर पानं नाहीये, पण आम्ही पाठवतो तुम्हाला, व्हर्च्युअली पाठवतो तुम्हाला. येस, सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा. हो, आणि दसऱ्याचा सण तर स्पेशल असतो सर्वांसाठी, आमच्यासाठी पण स्पेशल आहे. ते एवढंच आहे, दसऱ्याच्या दिवशी आपल्याला असं काहीतरी घेता येत नाही, एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही करता येत नाही. म्हणजे जर आपण इंडियामध्ये नाही आहोत पण जे काही करता येतं आपल्याला ते आपण करतो नेहमी. जसं आपण गाडीची पूजा करणार आहोत, आपल्या वस्तूंची पूजा करणार आहोत, जे काही आपल्याला करता येईल ते आपण नक्की करतो नेहमी. आणि प्रत्येक सणाच्या वेळी करतो, असं नाही की फक्त दसरा असतो किंवा दिवाळीच्या वेळी, जे काही सण असतात ते आपण छान सेलिब्रेट करतो आपल्या पद्धतीने आणि मनापासून करतो आणि परिपेलेल्या पण त्या गोष्टी कळतात. लकली आज शनिवार सुद्धा आहे दसऱ्याच्या दिवशी, म्हणजे आम्हाला सगळ्यांना सुट्टी पण आहे, तर मग टायमाचा काही प्रॉब्लेम नाही. आमच्या सोबत नेहमी आशीर्वाद असतात तुमचे आणि मनोजला पण खूप खूप तुम्ही आशीर्वाद देत असतात, ते त्यांच्या कामामध्ये ते असेच सक्सेसफुल व्हावं आणि असेच पुढे जावं.
कन्सेंट फॉर कोमला, तुम्ही तुमचे ब्लेसिंग, तुमची साथ नेहमी कोमलला असते आणि तुमच्या सपोर्ट शिवाय तरी इतपर्यंत आली नसती आणि तुमचं हे जे प्रेम आहे ते असंच राहू द्या आणि होपसो आपण आपली जी फॅमिली आहे ती अजून मोठी होईल आणि यावेळी आपण इंडियाला येऊ त्यावेळी आपल्याला जास्त काही गेट टुगेदर किंवा असं लोकांना भेटता आलं नाही पण त्याची खंत आहे आम्हाला कारण की आम्हालाही भेटायचं होतं पण मग लग्न खूप काही गोष्टी होत्या त्याच्यामुळे जमलं नाही पण नेक्स्ट टाइम आपण हे नक्की करू नक्की करू चला आता सुरुवात करूया पूजेची. पूजा करण्या अगोदर आपण छोटीशी ती रांगोळी काढूया. काढून झालेली आहे. आज दसरा आहे तर म्हणतात चला दिवशी ना परी असे एकमेकांना फॅमिली मेंबर्सना किंवा फ्रेंड्सला लिफ्ट देतात. लिफ्ट लिफ्ट म्हणजे पान असतं ना एक असं पान अशा टाईपचं पान असतं त्याला सोनं म्हणतात. सोनं घ्या पान. हा तसं ऍपल टाईप मध्ये थोडासा शेप असतो आणि त्याला द्यायचं असतं आणि जे मोठे लोक असतात ना त्याला ते पान द्यायचं. सोनं घ्या आणि नंतर मग नमस्कार करायचं पाय पडायचं असतं. आपण इंडियाला होतो ना तू खूप छोटी होती 1.5 इयर्सचीच होती फक्त पण तुझ्या लक्षात नाहीये. तिथे असे ना लिफ्ट मिळायचे मार्केटमध्ये मग घेऊन यायचे मग असं फॅमिली फ्रेंड्सला भेटायचो मग ते आशीर्वाद घ्यायचो असं असतं परी. आता ते पानं तर नाहीये इथे पण मग परिबेला जसं आम्हाला सांगता येईल तसं आम्ही सांगत असतो. पण त्या दोघींना आवडतं या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतात त्या दोघींना. हे का असतं मम्मा ते का बरं करतो मम्मा आपण माझ्या आईच्या बाप्पाचं आहे का मग आजच्याच दिवशी याचं करायचं असतं का कारण की दिवाळीचं माहिती आहे देवीचं सगळं असतं मग दसऱ्याचं थोडंसं वेगळं महत्व गुढीपाडव्याचं वेगळं संक्रांतीचं वेगळं. तर जसं जसं जे जे सण येतील ना तसं तसं त्याचं महत्व मग त्या दोघींना सांगत असते. मग मी ज्या वस्तूं थ्रू आपण अर्निंग करतो आणि त्यासोबत परिबेलाचे जे बुक्स आहे त्याची पूजा करायची आहे तर लॅपटॉप आहे मनोजचा ऑफिसचा एक लॅपटॉप आहे आणि व्हिडिओ एडिटिंगचे दोन लॅपटॉप आहे आणि ते कॅमेरा वगैरे म्हणजे तुम्हाला माहिती हे सगळं व्लॉगिंगचं आहे आणि मी व्लॉगिंग थ्रू अर्निंग करते तर त्याची तर पूजा झालीच पाहिजे. तर आता मी काय करते ही जी ओढणी आहे ना खोलते याच्यावर सर्व मी मांडणार आहे. आजच्या दिवशी जे असतं ना बाबू आपले बुक्स वगैरे असतात ना त्याची पूजा करायची असते. पूजा केली होती ना लास्ट इयर केली होती ना बेला नको दे बाई हे ना आपण काय करू छान झेंडूच्या मास्क पूजा करायची असते. पूजा काय पूजा दसरा आहे
इथली पूजा एकदम छान झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत गाडीची पूजा करायला आणि परिबेला बाहेर नाही नेणार आहोत कारण की खूप जास्त थंडी आहे. झेंडूची माळ लावलेली आहे इथे बघा गाडीला. आता आपण पूजा करून चला आता आम्ही चाललो आहोत तळी भरायला आणि त्याची तयारी करताय मनोज. मनोज इथे तळीची तयारी करतोय आता. की जय तुझा भवानी माता की जय यतो टळतो जय म्हणला सदानंदाचा एकोट एकोट खंडेराव महाराज की जय तुझा भवानी माता की जय कडेपठार महाराज की जय. तळी भरून झाली खाली पूजा झाली ज्या वस्तू आहेत त्या आपण परिवेलाचे जे पुस्तक आहे ते रांगोळी पण अगोदर काढून झाली आणि गाडीची सुद्धा पूजा झालेली आहे. तर हे सगळं दसऱ्याच्या दिवशी करावंच लागतं ज्यांच्याकडे टाक आहे त्यांच्याकडे म्हणजे ज्यांच्याकडे टाक आहे तर घरोघरी सगळे तळी भरतच असतील आणि आता स्वयंपाक करायचा आता स्वयंपाकाला काय बनवायचं तर विचार करतोय आम्ही आणि मी म्हटलं असं काहीतरी ना छान आणि असं सिम्पल बनवूया म्हणजे असं खूप हेवी पण नको कारण की आता उशीर झालेला आहे 7:15 पण गोड तर काहीतरी बनवणारच आहे. ऑफकोर्स दसरा आहे तर मग काहीतरी गोड तर झालंच पाहिजे पण मी विचार करते काय बनवायचं. काल शेवयाची खीर झाली आज पण दुपारी गोड बनवलं होतं आणि परत मग काय बनवायचं मनोजला विचारते. आपण शिरा बनवू शकतो किंवा म्हणजे सिम्पल गोड मध्ये होऊ शकतो ते बनवू शकतो. आम्रखंड ऍक्च्युली बनवायचं होतं आम्हाला पण काय होतं खोकला चालू झालेला आहे आणि सर्दी पण आहे त्यामुळे तर बेला पण खोकते तर त्यामुळे मग श्रीखंड बनवण्याचं कॅन्सल केलेलं आहे आणि पुऱ्या पण नको. काल पुऱ्या बनवल्या होत्या मी तर मग आता परत पुऱ्या नको साधं चपात्या भाजी असं वरण भात काहीतरी बनवूया आपण. मी बघते भाजी चेक करते आणि मग तसं सांगते तुम्हाला. स्वयंपाक करणार उशीर जरी झाला तरी आज काय हरकत नाही कारण की उद्या आहे संडे हे की नाही. उशीर जरी झाला तरी काही नाही चला डिसाईड केलं आम्ही रबडीच बनवतो. आता एकदम मोठ्या पॅनमध्ये मी दूध टाकते. तर भरपूर जणांचा प्रश्न असतो कोमल हे पॅकेटमधलं जे दूध असतं ते खराब नाही राहत का एवढं कसं टिकतं तर इथलं ते वेदर असतं त्यामुळे ते खराब होत नाही. पण आम्ही हेच आणतो पण कधी कधी तुम्हाला माहिती आहे आम्ही ना गोठ्यामध्ये पण जाऊन आणतो पण काय होतं इथून तो गोठा आहे ना 15-20 किलोमीटरच्या अंतरावर आहे जायला आम्हाला अर्धा तास तरी तिथे लागतो आणि प्रत्येक वेळेस एवढं लांबून येणं घेऊन येणं पॉसिबल होत नाही. आपण 6 बॉटल्स म्हणजे 6 बॉटल घेऊन येऊ शकतो पण त्याच्यानंतर परत एवढं लांब जायचं परत यायचं त्याच्यापेक्षा आम्ही विचार केला जाऊ द्या जेव्हा होईल तेव्हा जायचं हे की नाही. आणि हे चांगलंच दूध आहे ना म्हणजे आपल्याला नाही याचा कधी वाईट एक्सपिरियन्स नाही आला किंवा खराब झाले वगैरे असं तर कधी झालेलं नाही. मी ऑलमोस्ट 1.5 लिटर वापरलेलं आहे दूध. आता याला तर 1 तास लागणार बनवायला कारण की याच्यामध्ये मी काय मिल्क पावडर वगैरे युज नाही करत आहे कारण की मिल्क पावडर युज केल्याने काय होतं घट्टपणा येतो आणि लवकर रबडी तयार होते किंवा बासुंदी तयार होते पण मला नॅचरल वेनेच बनवायची आहे आणि त्याच्यामध्ये साखर पण कमी टाकायची आहे. आम्ही आता साखर अजून म्हणजे आम्ही अगोदरच साखर खूप कमी खात होतो आणि आता परत साखर कमी करून टाकली. थोडंसं डाएटकडे अजून लक्ष देतोय आम्ही कारण की भारतात गेलो आम्ही खूप खाल्लं खूप खूप ऑइली परत ते गोड हे ते सर्व आता म्हणतो थोडंसं जे आपलं अगोदरपासून जे डाएट होतं ते तसं आपण सुरुवात करूया. आता पटापट स्वयंपाक होतोय. इथे भात होतोय ते रबडी होते इथे वांगे बटाट्याची भाजी बनवते मस्त मसाल्याची आणि इथला गरम मसाला संपलेला आहे आणि ॲनवेज बनवते हे सगळे गरम मसाले प्रमाणात घेतलेले आहे. नेहमी मी बनवते गरम मसाला याची रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि खूप वर्षापासून मी घरातच गरम मसाला बनवते. तर हे हलकं भाजून घेतलं तर हे गार झाल्याच्या नंतर मी एकदम बारीक वाटून घेणार झाला आपला गरम मसाला म्हणजे मला भाजीमध्ये यूज करता येईल.
दूध छान गरम झालं होतं त्यामध्ये मी केसर टाकलेला आहे, कलर छान यायला. आता हे जे ड्रायफ्रुट्स आहे ते कट करून घेतलेले आहे, तर हे सगळे ड्रायफ्रुट्स त्यामध्ये आपण ऍड करू. आणि याचं अजून अर्धं झालं पाहिजे, त्यानंतर मग आपण साखर आणि वेलचीपूड टाकणार आहोत. हे बघा एवढं होतं दूध कमी झालेलं आहे. स्वयंपाक तर झालेला आहे, रबडी पण तयार आहे, तुम्हाला दाखवते. आणि थोडीशी अशी गार झाली त्यामुळे मग मी बाउलमध्ये काढून घेतली आणि तुम्ही त्याचं टेक्स्चर बघू शकता. आणि हे काजू बदाम पिस्ता हे एकदम बारीक कट केलेले आहे, त्यामुळे बघा सगळीकडे असे मिक्स झाले. सुंदर कलर आलेला आहे केसरमुळे. तर बघा गार झाली आहे. तर मी काय करते आता थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवते आणि थंड थंड ही रबडी खायची मजाच वेगळी. आणि आता आम्ही जेवण करून घेतो, 8:30 झालेले आहे आणि कपडेसुद्धा मला चेंज करायचे आहे. परिवेला सांगितलं तुम्ही कपडे चेंज करून घ्या आणि परीचा होमवर्क पण होता, तर मग तिला सांगितलं रीडिंग होती, तर तिला म्हटलं तू रीडिंग करत बस, ते झालं त्याच्या. आता मग दोघी डान्स करत बसल्या. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि जेवण झाल्याच्यानंतर बोलते तुमच्यासोबत. जेवण झालं, आमचं कपडे वगैरे चेंज केले, परीचं इथं बुक रीडिंग चालू आहे आणि बेला अजून जेवण करत बसले. तिचं हळूहळू चालू असतं. तर असा होता आजचा व्हिडिओ आणि तुम्ही बघितलं छान अशी पूजा झालेली आहे. आता रबडी खायची राहिलेली आहे, भाजी थोडीशी तिखट झाली होती ना, रबडी खाली करून बरं होईल. हो ना, तर ती फ्रीजमध्ये ठेवलेली आहे. थोड्या वेळात बेलाचं जेवण झाल्याच्यानंतर आम्ही सर्व रबडी खायला बसू. आणि आता वाजलेले आहे 9:09 वाजलेले आहेत. आता उद्या संडे आहे म्हणून अजून काही लगेच मी परिबेलाला लगेच झोपवणार नाही आहे. 1/2 तासात मी सांगेन त्यांना झोपायला. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.